नमस्कार, जय महाराष्ट्र. मी वेदश्री ताम्हणे. लाईफलाईन या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मोतीबिंदूच्या समस्येविषयी. डोळा हा शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. त्याच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. डोळ्याशी निगडीत मुख्य समस्या म्हणजे मोतीबिंदू. रोजच्या जीवनात मोतीबिंदूच्या विकारामुळे खूप परिणाम होतो. मोतीबिंदूमुळे दृष्टी अधू होते, रंग पुसट दिसतात, तसंच दुहेरी दिसणं अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढंच नाही तर वेळेत उपचार केले नाही तर अंधत्व येण्याचीही शक्यता असते. आजच्या टेक्नोसावी युगात प्रगत पद्धतीमुळे मोतीबिंदूंच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. मोतीबिंदूची समस्या आणि त्यावरचे उपाय यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओत आहेत नेत्ररोगतज्ञ डॉक्टर सुहास हळदीपूरकर. डॉक्टर, या शोमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट. डोळ्यातील नैसर्गिक भिंग धुरकट होणं म्हणजे मोतीबिंदू. डोळ्यातील नैसर्गिक भिंग प्रकाश केंद्रित करून स्वच्छ स्पष्ट प्रतिमा निर्माण करतं. उत्तम दृष्टीकरता नैसर्गिक भिंग म्हणजेच लेन्स पूर्णतः पारदर्शक असणं आवश्यक असतं. जेव्हा या लेन्सची पारदर्शकता मोतीबिंदू झाल्यानं कमी होते तेव्हा रुग्णास अंधुक दिसू लागतं. मोतीबिंदू अर्थात लेन्सला आलेला गढूळपणा काळानुसार वाढतच जातो आणि रुग्णास अधिकाधिक अस्पष्ट दिसू लागतं. मोतीबिंदू होण्याची कारणं: बरीच वर्ष कामासाठी किंवा सतत प्रखर प्रकाशाला सामोरं गेल्यामुळे, मधुमेह, दम्यासाठी स्टेरॉइड्स घेणं, जन्मतःच मोतीबिंदू असणं, ग्लोकोमासारख्या डोळ्यांच्या इतर समस्या. मोतीबिंदू होण्याची लक्षणं: डोळ्यांच्या बाहुल्या धुरकट किंवा सफेद होणं, रंग पुसट दिसणं, सर्व काही अस्पष्ट दिसणं, प्रकाशामुळे डोळे दुखणं किंवा प्रकाश अतिप्रखर वाटणं, रात्रीच्या वेळी प्रकाशाभोवती वलय दिसणं, एका डोळ्याने दुहेरी दिसणं, रात्रीच्या वेळी स्पष्ट न दिसणं, चष्म्याची किंवा दृष्टीची औषधपत्र सतत बदलणं. मोतीबिंदू होऊ नये म्हणून नियमित आहार, व्यायाम, प्रथिनांचा आहारातील योग्य समावेश, अ आणि ई जीवनसत्व असलेली फळं आणि हिरव्या पालेभाज्या यांचा जेवणात समावेश करणं गरजेचं आहे. तसंच डोळ्यांवरचा अतिरिक्त ताण टाळण्यासाठी दर दिवशी संगणकांचा 6 तासापेक्षा अधिक वापर न केल्यास मोतीबिंदू सारखी समस्या टाळण्यात मदत होऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. मोतीबिंदू या विषयावर डॉक्टरांना थेट प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही 1800-103-3043 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधून तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या विचारू शकता. डॉक्टर, आपण चर्चेला सुरुवात करूया. सुरुवातीलाच मला तुम्हाला विचारायचं आहे की मोतीबिंदू म्हणजे नक्की काय, हे तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल. अगदी साध्या भाषेत सांगायचं म्हणजे डोळा जर तुम्ही कॅमेऱ्यासारखं समजलं आणि कॅमेऱ्यामध्ये एक लेन्स असते आणि जेव्हा त्या लेन्सवर समजा आपल्या बोटाचे चरे पडतात तर जो काढलेला फोटो हा तितकासा क्लिअर येत नाही. बरोबर. आणि एक्झॅक्टली त्याप्रमाणे आपल्या डोळ्याच्या आत एक लेन्स असते आणि त्या लेन्समध्ये लेन्सची क्वालिटी एकदम छान असते आणि जेव्हा त्याच्यावर काही डाग पडतात तेव्हा आपली नजर थोडीशी पुसट व्हायला लागते. सुरुवातीला ती अगदी कमी पुसट असते, म्हणजे प्रखर उजेडात त्रास होतो किंवा कमी उजेडात त्रास होतो आणि जसा तो डाग वाढत जातो मग एक असा दिवस येतो की लेन्स पूर्ण अशी पांढरी होते आणि त्याला आम्ही पूर्ण पिकलेला मोती असं म्हणतो. आणि त्यावेळी आपल्याला त्यावेळी किंवा ज्या दिवशी आपल्याला त्रास व्हायला लागतो नजरेचा त्या दिवशी ऑपरेशन करावं लागतं. डॉक्टर, मग मोतीबिंदूची प्रमुख लक्षणं काय आहेत, काय झाल्यावरती ते प्रखरतेने जाणवायला लागतं? ऑब्व्हियसली मोतीबिंदू एकदा यायला लागला की आपली क्लिअर नजर ही थोडीशी डिस्टर्ब होते. किती ती डिस्टर्ब होईल हे किती मोठा डाग आहे त्याच्यावर ठरतं. अगदी साधं म्हणजे
समजा ज्यांना संध्याकाळच्या वेळी ड्रायव्हिंग करायचं, त्यांना ड्रायव्हिंग करताना त्रास व्हायला लागतो, त्यांना समोरच्या गाडीचा लाईट सहन होत नाही. ज्यांना संध्याकाळी कमी वेळात वाचायचं असतं त्यांना वाचायला त्रास होतो. मग असे वेगवेगळ्या टप्प्याटप्प्याने हा त्रास वाढत जातो. आणि मग ॲट एनी स्टेज जेव्हा त्यांना रुग्णाला वाटतं की बाबा आता हा त्रास मी ह्याच्यापुढे अजून सहन करू शकत नाही, त्यावेळी त्यांनी ऑपरेशन करून घ्यावं. नक्कीच. आपण या शोमध्ये प्रेक्षकांचे सुद्धा प्रश्न घेतो आहोत. पहिलाच प्रश्न आपल्याकडे येतोय. विठ्ठल पवार आहेत आपल्यासोबत बारामतीहून. विठ्ठल, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा बोला. गाडीवर चालताना, गाडी चालवताना डोळ्याला त्रास होतोय आणि दिसत नाही, 10 फुटाचे पुरतं दिसत नाही. आणि डोळे चेक केले, नंबर पण आहे पण ती त्रास जास्त येते. पाणी पण येते, दुखते डोळे जास्त. डॉक्टर काय सल्ला द्याल? क्लिअर असं त्याचा तो प्रश्न. त्यांचा प्रश्न होता की त्यांना गाडी चालवताना लांबचा 10 फुटांपेक्षा जास्त लांबचा दिसत नाहीये आणि त्यांच्या डोळ्याला त्रास सुद्धा होतोय. तर ही कुठेतरी सुरुवात असू शकते मोतीबिंदूची. हो नक्कीच. गाडी चालवताना तुम्हाला कमी दिसत असेल आणि स्पेशली दिवसा गाडी चालवताना फारसा त्रास होत नाही, रात्री गाडी चालवताना जास्ती त्रास होतो, किंवा इवन उन्हामध्ये प्रखर उन्हामध्ये तुम्हाला थोडासा पुसट दिसल्यासारखा वाटतं, मग अशावेळी मोतीबिंदूचं काढायची वेळ आली असं आपण समजायचं. मग मोतीबिंदूची सुरुवात व्हायला एखादी काही वयोमर्यादा असते की आजकाल तरुणांपासून किंवा जन्मतासुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो? नाही, मोतीबिंदू हा कित्येक मुलांना अगदी जन्मता असू शकतो. अच्छा. ती एक कॅटेगरी तुम्ही सोडलीत तर मोतीबिंदूला आम्ही नॉर्मली एजिंग प्रोसेस असा म्हणतो. कारण ॲट द यंग एज आपली लेन्स ही अगदी क्लिअर असते आणि जशी आपली 40 जवळ येते तेव्हा आपण त्याला म्हणतो की आता लेन्स हॅज बिकम डिसफंक्शनल. आणि जशी ती जास्तीत जास्त डिसफंक्शनल व्हायला लागते तसा तो मोतीबिंदू वाढत जातो. त्यामुळे नॉर्मली समजा 50 नंतर, 60 नंतर, 70 नंतर मोतीबिंदूचं प्रमाण हे ग्रॅज्युअली वाढत जातं. म्हणजे डॉक्टर, म्हणजे जसे जसे डोळे आपले वीक होत जातात तसं पण दरवेळेला असं होतं का की जर अंधुक दिसायला लागत असेल तर मग तो मोतीबिंदूच असतो की अन्य कुठली समस्या सुद्धा असू शकते? धुरकट दिसायला किंवा कमी दिसायला पुष्कळ कारणं असतात. त्यामध्ये अगदी प्रामुख्याने एक कारण म्हणजे मोतीबिंदू होणं. अच्छा. पण जेव्हा आपल्या बुबळावर काही डाग पडतात किंवा आपल्या डोळ्याच्या आतला पडदा खराब व्हायला लागतो आणि विथ एज डोळ्यातला पडदा हा हमखास खराब होतोच आणि त्यामुळं डोळ्यातली, तुम्ही जेव्हा म्हणता की डोळ्यातली पॉवर कमी व्हायला लागली, ती मोतीबिंदूमुळे पॉवर कमी होत नसते. मोतीबिंदू समजा मोतीबिंदूवर नजर कमी झाली, मोतीबिंदू काढला की पूर्ण नजर परत येऊ शकते. पण जर रेटिनावर काही डिफेक्ट आला आणि त्यामुळे जर डोळ्यातली पॉवर कमी व्हायला लागली तर ती ऑपरेशन करून वगैरे तितकीशी नॉर्मलला येत नाही. आपण पुढचा प्रश्न घेऊयात. वंदना शिंदे आपल्यासोबत नाशिकहून. वंदना, तुमचा प्रश्न विचारा. मी नाशिकवरून बोलते, वंदना शिंदे. बोला. माझ्या सासऱ्यांना ना म्हणजे मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे डाव्या डोळ्याचं, तर पण त्यांना ना आता दोन्ही डोळ्यांनी थोडं अंधुक दिसतं आणि जे लेन्स टाकलेली आहे ना तर मग ती लेन्स थोडीशी म्हणजे बदलताय ती का परत, असं त्यांचं म्हणणं आहे की आपण परत दुसरी टाकू चांगली भारीची. तुमचा प्रश्न समजला. मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं म्हणजे आपल्याला चांगलं दिसेलच ह्याची गॅरंटी नसते. कारण ऑपरेशन झाल्यानंतर एकतर ऑपरेशन व्यवस्थित झालं गेलं पाहिजे, बसवलेली लेन्सची पॉवर तुम्हाला चांगली सूट झाली पाहिजे आणि कित्येकदा ऑपरेशनच्या नंतर काहीतरी कारणानिमित्त समजा ज्या पोझिशनमध्ये लेन्स ठेवलेली आहे त्या लेन्सने ती पोझिशन सोडली आणि थोडीशी बाजूला सरकली तरी आपल्या डोळ्यातली नजर कमी व्हायला लागते. आणि मेन कारण असं आहे की साधारण 2-2.5 वर्षाच्या नंतर मोतीबिंदूचं अगदी चांगलं ऑपरेशन झालं तरीसुद्धा मोतीबिंदूच्या पिशवीवर डाग पडतात आणि ते डाग लेझरने आपल्याला पुसावे लागतात आणि पुसल्यानंतर ती नजर परत चांगली होते. डॉक्टर, आता इथे शस्त्रक्रियेचा विषय निघाला आहे तर मला तुम्हाला विचारायचं आहे की मोतीबिंदूवरती शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे का, आणि जर असेल तर मग शस्त्रक्रियेनंतर एखाद्या रुग्णांनी काय काळजी घेतली पाहिजे? येस, मोतीबिंदू एकदा झाला
की आत्तापर्यंत तरी आपल्याकडे असं औषध नाही आहे ज्या औषधाने मोतीबिंदू आपण घालू शकतो. म्हणजे ऑपरेशन करणं हा एकच उपाय असतो मोतीबिंदू झाला तर. आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर सर्वसामान्य बरेचसे गैरसमज असतात. कारण साधारण 50 वर्षापूर्वी मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर जी काळजी घ्यावी लागत होती तीच अजून लोक बऱ्याच वेळा सांगितल्यानंतर सुद्धा ती काळजी घेत राहतात. म्हणजे आजचं ऑपरेशन हे इतकं मॉडर्न झालेलं आहे की ऑपरेशन झालेल्या नेक्स्ट डे तुम्ही बऱ्याचशा तुमच्या नॉर्मल ॲक्टिव्हिटीज चालू करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही नेक्स्ट डे गॉगल लावून कित्येक वेळा गॉगल न लावतासुद्धा बाहेर वॉकला जाऊ शकता, थोडंफार किचनमध्ये काम करू शकता, टी व्ही बघू शकता. हे इतकं सगळं सांगितलेलं असतानासुद्धा इतके आपले जुने समज घट झालेले आहेत की आपण 15-15 दिवस 1-1 महिना एकदम सगळ्या ह्या गोष्टी न करता राहतो, ते एक चांगलं नाही. आपण पुढचा प्रश्न घेऊया प्रेक्षकांचा. निलेश नवलेत आपल्यासोबत अहमदनगरहून. निलेश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हॅलो सर, आमचा प्रश्न. निलेश, तुमचा प्रश्न सलग विचारा. मोतीबिंदू नेमका झालाय असं किंवा लक्षण काय ते. निलेश, तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये, प्लीज तुमचा प्रश्न सरळ विचारा. हा, म्हणजे मोतीबिंदू एखाद्याला झाला तर त्याची नेमकी लक्षणं कोणती असतात. त्यांनी पुन्हा एकदा विचारलेलं आहे की मोतीबिंदू झाला असेल तर त्यांची लक्षणं काय, तर प्लीज पुन्हा एकदा त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा. मोतीबिंदू झाल्यानंतर आपल्या नजरेची क्वालिटी हळूहळू कमी होत जाते. ती नजरेची क्वालिटी म्हणजे अगदी साध्या भाषेत कमी उजेडात वाचायला त्रास होणं, टी व्ही बघताना खालचा प्रिंट वाचायला न येणं, उन्हामध्ये जाताना हेड घालून किंवा गॉगल लावून बरं वाटणं, किंवा काही गोष्टी वाचताना चांगला ब्राईट उजेड लागणं, किंवा आजच्या युगामध्ये संध्याकाळी ड्रायव्हिंग करताना त्रास होणं किंवा समोरनं गाडीचा लाईट आला की थांबावसारखं वाटणं, ह्या मोतीबिंदूच्या कॉमनेस्ट सिम्पटम्स असतात. थँक्यू. आपण पुढचा प्रश्न घेऊया. कैलास जाधव आहेत आपल्यासोबत नाशिकहून. कैलास, तुमचा प्रश्न विचारा. कैलास, तुमच्या टीव्हीचा आवाज थोडा कमी करा आणि सलग तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. येस कैलास, तुमचा प्रश्न विचारा, सलग विचारा न थांबता. हा मॅडम, माझे ना सकाळी उठलं ना असे लाल डोळे होतात आणि डोळ्याला खाज येते. समजा तुमचा प्रश्न हा संपलेला असेल तर एक तर ह्या प्रश्नाचा तसा मोतीबिंदूशी तसा डायरेक्ट संबंध नाही आहे, पण ही कंप्लेंट खूप कॉमन आहे. म्हणजे इनफॅक्ट साधारण 30 वर्षापूर्वी मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा अशा कंप्लेंट्स खूप कमी असायच्या. आजकाल प्रत्येक सेकंड पेशंटला ही कंप्लेंट असते आणि त्याला कारण आपण वेगवेगळी औषधं घेत असतो. बरोबर. डायबिटीज करता, ब्लड प्रेशर करता आणि वेगवेगळ्या आजाराकरता. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक आपल्या ॲलोपॅथीच्या मेडिसिनला काही ना काही साईड इफेक्ट असतो आणि बऱ्याचशा मेडिसिनमुळं किंवा आता बाहेरच्या पोल्युशनमुळं ड्रायनेस ऑफ द आय ही एक कॉमन कंडिशन झालेली आहे. आणि जेव्हा डोळ्याचा ड्रायनेस होतो तेव्हा अशा कंप्लेंट्स खूप कॉमनली आढळतात. आपण पुढचा प्रश्न घेऊया. सागर भोईर आहेत आपल्यासोबत भिवंडीहून. सागर, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम सर. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. माझ्या मम्मीला डायबिटीज आहे, तर त्यांना आता म्हणजे जरास असं दुर्कट दिसायचं, हे त्रास चालू झालाय, टीव्हीच्या लाईन्स वगैरे काही दिसत नाहीयेत, तर त्याच्यावर काय उपाय सांगता येईल का. हा तुमचा प्रश्न खूप चांगला प्रश्न आहे. डायबिटीस ज्यांना असतं, एक तर डायबिटीस खूप वर्ष असला पाहिजे किंवा डायबिटीस हा चिकार अनकंट्रोल्ड असला पाहिजे, मग त्यांना डायबिटीसचे डोळ्यामधले प्रॉब्लेम सुरू होतात. आणि जेव्हा डायबिटीस ज्यांना डायबिटीस असतं आम्ही त्यांना सगळ्यांना सांगतो की तुम्ही त्रास असो नसो दरवर्षी चेक करा.
कारण तुम्हाला डायबिटीसचे प्रॉब्लेम्स केव्हा सुरू होतील ह्याचा कोणी अंदाजा लावू शकत नाही. आणि एकदा ते प्रॉब्लेम सुरू झाले की ते दुरुस्ती करणं थोडंसं डिफिकल्ट जातं. आणि जर तुमच्या मुलीला असा त्रास असेल तर तुम्ही एकतर ब्लड शुगर कंट्रोलमध्ये हे चेक करा आणि अगदी जवळच्या डॉक्टरना भेटून त्यांना सांगा ह्यांना डायबिटीस अमुक वेळा वर्षापासून आहे आणि नजरेचा असा असा प्रॉब्लेम झालेला आहे, त्या हिशोबाने काही ट्रीटमेंट द्यायची असेल ते देतील. आपण पुढचा प्रश्न घेऊया. अजित मस्केत आपल्यासोबत पुण्याहून. अजित, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, माझ्या मम्मीच्या डोळ्यामध्ये नाही का असं पडदा वगैरे आल्यासारखं झालेलं आहे. तिला थोडे डोळे वगैरे दुखतात. हॅलो. हा बोला. हा, तिचे डोळे वगैरे दुखतात. हा, तर त्यावर उपाय काय मला सांगू शकते का मॅडम? डोळे दुखणं आणि त्यांना धुरकट दिसत असेल तर कित्येकदा आपला समजा नंबर बदललेला असेल किंवा आपण चष्मा लावत नसलो तर त्याची कॉमन सिम्प्टम म्हणजे डोळे दुखणं किंवा डोकं दुखणं आणि प्लस त्यांना धुरकट पण दिसते. ह्याचा अर्थ त्यांनी डोळे तपासून जर नंबर वाढलेला असेल किंवा नंबर आलेला असेल आणि ते चष्मा लावत नसेल त्यांनी चष्मा घ्यावा. ही कॉमन ट्रीटमेंट झाली. आणि हे तपासताना समजा अनायासे त्यांना कॅटरॅक्ट निघाला तर त्या हिशोबाने जी काय ट्रीटमेंट देता येईल ती देता येईल. डॉक्टर, आता थोड्या वेळापूर्वी विषय निघालेला की एक प्रश्न आलेला आपल्याकडे की त्यांच्या आईना डायबिटीज आहे, मग असे इतर कुठले आजार आहेत का की ज्यांची ट्रीटमेंट सुरू असेल आणि आपण त्या गोळ्या औषधं घेत असू आणि त्या गोळ्या औषधांचा डोळ्यावरती परिणाम झाला आणि त्याच्यामुळे मोतीबिंदू झाला, अशा काही केसेस असतात? हो, डोळ्यामध्ये जेव्हा डोळ्याच्या आतल्या काही लेयर्सना सूज येते त्याला मी आयरायटीस किंवा युवियाटीस म्हणतो, किंवा पडद्यावरसुद्धा जेव्हा वेगवेगळ्या तऱ्हेची सूज येते तेव्हा वन ऑफ द मेन स्टे म्हणजे स्टिरॉइड्स. स्टिरॉइड नावाचं औषध आम्ही बऱ्याच वेळा देतो आणि स्टिरॉइड जास्ती दिवस घेतलं तर किंवा डोळ्यात घातलं तर त्याचा कॉमनेस्ट साईड इफेक्ट म्हणजे मोतीबिंदू होणं किंवा काचबिंदू होणं. कारण अशी काही औषधं आहेत आम्ही नुसता डोळा लाल झाला म्हणून ते औषध टाकलं की पटकन डोळा बरा होतो आणि मग पेशंट काय करतो, प्रत्येक वेळी जेव्हा अशी सिम्प्टम कंप्लेंट येते तेव्हा डॉक्टरकडे काय जाणार, त्या दिवशी मी हे एक औषध घेतलं होतं ह्याने मला बरं वाटलं म्हणून परत परत ते औषध घेत राहतो आणि इट कॅन बी ॲब्सोल्युटली डेंजरस. कारण त्याने काचबिंदू पण होऊ शकतो, मोतीबिंदू पण होऊ शकतो आणि म्हणजे अननेसेसरीली जी सिम्प्टम आपण नक्कीच अवॉइड करू शकलो असो. आणि अशा सगळ्या कंप्लेंट यंग एजमध्ये जास्त येतो. तर यंग एजमध्ये जर मोतीबिंदू झाला तर समजा की कदाचित मिसयूज ऑफ ड्रग्स. ओके, आपण पुढचा प्रश्न घेऊया. बाळासाहेब ठाकूर आहेत आपल्यासोबत पुण्याहून. बाळासाहेब, तुमचा प्रश्न विचारा. काही कारणास्तव आपला संपर्क तुटलेला आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. अशोक निकम आहेत आपल्यासोबत उल्हासनगरहून. अशोक, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, माझा एका डोळ्याचा आहे, जो एका डोळ्याचा त्रास आहे. हॅलो. हा, तुमचा टीव्हीचा आवाज थोडा कमी करा आणि सलग तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा अशोक, सलग तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, येतोय माझा आवाज? हो. मॅडम, माझा एक डोळा फक्त दुखतोय, डॉक्टरांशी हेच विचारायचंय. एक डोळा दुखतोय तर त्या डोळ्यामुळे पूर्ण अर्ध डोकं आणि पोटात त्यांचा डोळा दुखतोय आणि त्याचा परिणाम त्यांचं डोकं दुखतोय आणि पोटात दुखून त्यांना उलटीसारखं होतं. डोळा दुखून उलटी होणं याचा अर्थ काचबिंदूचा अक्यूट अटॅक येणं. काही वेळा असं होतं, काचबिंदू नावाचा एक आजार असतो ज्याच्यामध्ये डोळ्यातलं प्रेशर वाढतं आणि जर डोळ्यातलं प्रेशर खूप वाढलं त्यामुळं काही वेळा डोकं दुखतं. डोकं खूप दुखलं की उलटी होते. बरोबर. तेव्हा अशी कंप्लेंट असेल तर एकदा चेक करून घेणं हे खूप जरुरीचं. आणि चेक करताना डोळ्याच्या डॉक्टरला पण दाखवणं खूप जरुरीचं. कारण कित्येकदा पोटात दुखतं, उलटी होते म्हणून आपण जनरल डॉक्टरकडे जातो
त्याप्रमाणे औषधं केली जातात आणि डोळा बाजूला राहतो. आपण पुढचा प्रश्न घेऊया. हनुमंत कुराडे आपल्यासोबत पुण्याहून. हनुमंत, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, माझा डोळा आहे ना तो लाल होता अर्धा. दोन्ही डोळे असे लाल होतात. झोपेतून उठलं तरी लाल असतात, दिवसभर पण लाल असतात. पण त्याच्याने तुम्हाला कुठे अंधुक दिसणं किंवा अस्पष्ट दिसणं असा काही त्रास होतो? प्रॉब्लेम येत नाही. डोळे लाल होणं ही आजकालची कॉमन कंप्लेंट आहे आणि त्याला नंबर वन कारण हे आपलं परिसरातलं पोल्युशन असतं. डॉक्टर, पण जेव्हा डोळे लाल होतात मग त्याच्यासाठी आपण काही ड्रॉप्स घालतो, तर त्या ड्रॉप्सचा काही साईड इफेक्ट होऊन मोतीबिंदू होण्याची शक्यता असते कधी? वेल, ड्रॉप्स कॉन्स्टंटली टाकून साईड इफेक्ट म्हणून त्याचा मोतीबिंदू होऊ शकतो. पण जेव्हा डोळा लाल होतो किंवा डोळ्यांना कंटिन्युअसली इरिटेशन होत असतं, त्यावेळी जे आपण औषध टाकतो त्याच्यामध्ये कॉमन औषध म्हणजे लुब्रिकंट, म्हणजे डोळ्याला ओलसरपणा वाढवण्याकरता जे औषध आम्ही टाकतो, आणि ते औषध कित्येकदा एक एक दोन दोन महिने, काही वेळा सहा सहा महिने, काही वेळा वर्षभर आम्ही ते औषध टाकतो, पण त्या औषधाचा तसा काही साईड इफेक्ट नसतो. आपण पुढचा प्रश्न घेऊया. सीताराम नामदेव आहेत आपल्यासोबत जोगेश्वरीहून. सीताराम, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, माझा काय माहितीये, उजवा डोळा आहे ना त्याची पापणी फडफडते माझी, आणि डोळ्यातून असं पाणी येत. हॅलो, डोळा असं फ्लिकर होणं, पापणी किंवा त्या डोळ्यातनं पाणी येणं, ह्याला बरीच कारणं असू शकतात. पण कॉमनेस काय असतं, डोळ्यातली कुठलीही कंप्लेंट असली तरी अगोदर त्या डोळ्याला नंबर आहे की नाही चेक करायला पाहिजे, कारण बऱ्याच वेळा नुसता चष्मा लावून सुद्धा ही कंप्लेंट कमी होते. समजा ही कंप्लेंट नाही आहे, म्हणजे डोळ्यांना तसा काय नंबर नाही, मग डोळ्यामध्ये कुठं इरिटेशन असेल तर ड्रॉप्स टाकून हे कमी होऊ शकतं. पण काही काही केसेस अशा असतात की डोळा परफेक्टली ओके असतो पण त्यांना एक डोळा फ्लिकर करतो, आणि त्याला कारण असं असतं की आपल्याला आपल्या बॉडीमध्ये सगळ्या मुवमेंट्स आपल्या मेंदूकडनं वेगवेगळ्या वायरी गेलेल्या असतात, ज्यांना आपण नर्व्स म्हणतो, त्या सगळ्या बारीक बारीक वायरी असतात, आणि कुठंतरी एखादी वायर फ्यूज होते म्हणा किंवा कुठंतरी ती इरिटेट होते आणि असं फ्लिकर होतं. बऱ्याच वेळा हे फ्लिकर सेल्फ लिमिटिंग असतं, म्हणजे आप थोड्या दिवसांनी निघून जातं, पण त्या फ्लिकरचा खूप त्रास होत असेल तर मग काही वेळा आम्ही अशा गोळ्या देतो ज्या गोळ्या आता आपण सिडेशन म्हणतो, म्हणजे थोडंसं यु नो, पण ह्या अगदी माइल्ड काइंड ऑफ सिडेशन असतं आणि त्याने सुद्धा हा त्रास जातो. पण आम्ही नॉर्मली पेशंटला म्हणतो फार त्रास होत नसेल आणि बाकी सगळं नॉर्मल असेल, जस्ट इग्नोर इट, आणि काही वेळा टाइम इज अ बेस्ट हिअर. आपण पुढचा प्रश्न घेऊया. तुकाराम महाले आपल्यासोबत बुलढाणाहून. तुकाराम, तुमचा प्रश्न विचारा. तुकाराम, आवाज येतोय तुमच्यापर्यंत? तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, ऊन तापते की नाही थोडं दुपारच्या टायमाला? तर डोळ्या म्हणजे ते अंधारल्यासारखं होते आणि पाणी येते. डॉक्टर, त्यांनी आता उल्लेख केलेलाच आहे उन्हाचा, तर उन्हाच्या सुद्धा काही किरणांमुळे सुद्धा मोतीबिंदू होण्याची शक्यता असेल, तर त्याबद्दल काय सांगाल? वेल, टू अ कॉमनर, आता जे आपलं ऊन डोळ्यावर पडतं कॉन्स्टंटली त्याने मोतीबिंदू होत नाही. पण हे जेव्हा मी सांगतो तेव्हा जगात तुम्ही बघाल तर ट्रॉपिकल कंट्री म्हणजे आपल्या देशामध्ये मोतीबिंदूचा हा प्रमाण खूप जास्ती आहे, जो युरोपमध्ये इतका नाही आहे. आणि ते म्हणतात ह्याला कदाचित आपल्या सूर्यकिरणामधलं क्ष किरण किंवा अल्ट्राव्हायोलेट लाईट हे असू शकतं. पण असं आहे की तुम्ही पिनपॉईंट करून सांगू शकत नाही की तुम्ही उन्हात जास्ती गेलात म्हणून त्यामुळे तुम्हाला मोतीबिंदू झाला. पण एक जनरल स्टेटमेंट करायची झाली तर आपण गॉगल लावतो. गॉगल लावणं हे फॅशनेबल नाही आहे हे आपण प्रत्येक टाइम लक्षात ठेवलं पाहिजे. जर त्या गॉगलमुळं अल्ट्राव्हायोलेट लाईट हा जर ब्लॉक होत असेल तर प्रत्येक त्याला मी ॲडवाईज करेन की माइल्ड गॉगल लावा, तो आपल्या डोळ्याच्या हेल्थकरता चांगला.
डॉक्टर आता आता एक शेवटचं फक्त तुम्हाला विचारायचं आहे की आजकाल टेक्नॉलॉजी फार ॲडव्हान्स झाली आहेत, नवीन नवीन प्रकारच्या लेन्सेस आल्या आहेत, तर एक थोडक्यात या नवीन टेक्नॉलॉजीबद्दल, कारण भरपूर गैरसमज किंवा तेवढी जनजागृती नाही आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? हा तसा खूप चांगला प्रश्न आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्या लेन्सची क्वालिटी इज कन्सिडर्ड ॲज द बेस्ट क्वालिटी, आणि ती क्वालिटी 40 नंतर कमी कमी होत जाते. त्याकरता आम्ही त्या लेन्सला आपण म्हणतो की ती लेन्स आता डिसफंक्शनल झालेली आहे. आणि आजच्या टेक्नॉलॉजीमध्ये अशा काही त्यांनी लेन्सेस डेव्हलप केलेले आहेत की डॉक्टर कॅन कॉन्फिडेंटली टेल पेशंट की बाबा मोतीबिंदू काढल्यानंतर तुम्हाला 40 किंवा 30 जी नजर होती त्या नजरेची क्वालिटी आम्ही तुम्हाला परत देऊ शकतो, कारण ती लेन्स बसवली जाते त्याची क्वालिटी आपल्या तिशीतल्या लेन्सच्या क्वालिटीसारखी असते. आता हे झालं लेन्सच्या क्वालिटीबद्दल. पण लेन्स अशी आपल्या सर्वांना लहानपणापासून लांबची आणि जवळची दोन्ही नजर असते, आणि 40 नंतर आपल्याला जवळचा चष्मा लागतो. पण आता लेन्सेस पण अशा आलेले आहेत ज्याच्यामध्ये लांबचं जवळचं ह्या दोन्ही गोष्टी दिसण्याकरता त्या लेन्समधली लेन्समधलं ऑप्टिक हे प्रतिकूल असतं. डॉक्टर खूप खूप आभार तुमचे, तुम्ही इथे आलात आणि मुलाचं मार्गदर्शन केलं. आणखीन चर्चा पुढे न्यायला आवडली असती पण आज वेळेअभावी इथेच थांबायला लागतंय. लाईफलाईनमध्ये आज वेळ झाले इथेच थांबायची. तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र.